कोरोना सारख्या महाभयानक महामारीच्या काळात सुरक्षा रक्षकांचे वेतन थकीत, तसेच कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध नाही. देशात कोरोनाच्या महासंकटामुळे लॉकडाऊन करावं लागलं आहे. या काळात सर्वसामान्य आर्थिक अडचणीत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिक कंपन्यांची कामं सध्या बंद आहेत. यामुळे बऱ्याच कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांना, कामगारांना सरकारकडून आणि वेगवेगळ्या स्तरातून रेशन, अत्यावश्यक सेवा पुरवून मदतीचा हात दिला जात आहे. मात्र वेरूळ येथे सुप्रसिद्ध कैलास लेणी येथील SIS सेक्युरिटी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांचे वेतन अजूनही थकीत आहे. तसेच यांना कोरोनाशी लढण्यासाठी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध नाही. यामुळे येथील सुरक्षा रक्षकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे असे म्हणणे आहे की SIS सेक्युरिटी कंपनीने आत्तापर्यंत वेतन वाढण्याचे नावाखाली यांच्याकडून 35,000 DD स्वरूपात घेतले असल्याचे सांगितले व पगार देखील थकीत आहे. तसेच 6 महिन्यापासून प्रतिमहा 2,000 रुपये वेतनातून कपात होत आहे. लॉकडाऊन पूर्ण 1 महिना झाला असता आत्तापर्यंत कुठलाही सेफ्टी साधन, मास्क, सॅनिटायझर पर्याप्त झाला नाही. लॉकडाऊनच्या काळात यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला यांना वेतन देण्यात येते, परंतु लॉकडाऊन दरम्यान 2 महिन्यापासून यांना वेतन प्राप्त झालेले नाही. यामुळे सर्व सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे येथील सुरक्षा रक्षकांनी सांगितले आहे. यावेळी विजय ऋषी, संदीप पवार, सरफराज पठाण, सचिन ठाकरे, संतोष भेंडे, अमोल टाकळकर, परमेश्वर अर्जुने, रमेश काळे, जितेंद्र हिवरडे यांच्यासह आदी सुरक्षा रक्षक येथे उपस्थित होते. प्रतिनिधी नईम शहा, महाराष्ट्र न्यूज 10, खुलताबाद. 10 ते 15 वर्षापासून मी SIS कंपनीमार्फत कार्यरत आहोत आणि आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पेमेंट व्यवस्थित देत नाही आणि आमच्याकडून आतापर्यंत 35,000 रुपये त्यांनी भरून घेतलेले आहे आणि प्रत्येक महिन्यात आमचे 2,000 6 महिन्यापासून कपात करण्यात येत आहे आणि आम्हाला या लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली नाही कंपनीने. जसे मास्क आणि सॅनिटायझर या उपयोगी वस्तू आम्हाला मिळून देणं पाहिजे होते त्यांनी, त्यांनी अद्याप आम्हाला काही दिलेलं नाही आणि आम्हाला सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे आणि 2 महिन्यापासून आमचे पेमेंट केलेले नाही. तर कंपनीने पेमेंट का करत नाही? कारण आमचं प्रत्येक महिन्यात 10 तारखेला पेमेंट होत असतं. यावेळेस त्यांनी अजून पेमेंटही केले नाही. तर आम्ही तिथं 71 सुरक्षा रक्षक तैनात आहोत. आम्ही सर्वांना तिथं उपासमारीची वेळ आलेली आहे.